जयसिंगपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठीच वाढ झाली असून गुरुवारी जयसिंगपूर शहरात बावीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्यापैकी सहा रुग्ण दीपनगर भागामधील आहेत अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिले आहे जयसिंगपूरमध्ये गुरुवारी आढळलेल्या बावीस रुग्णांमध्ये दहा महिलांचा समावेश आहे यातील अकरा रुग्ण नव्याने कोरोनाग्रस्त झाले असून अकरा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत अशी ही माहिती डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली गुरुवारी आढळलेले रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे आहेत पहिली गल्ली एक चौथी गल्ली एस पी अपार्टमेंट एक दीपनगर सहा काडगेमाळा एक शाहू नगर नऊ नंबर शाळेच्या मागे एक शाहू नगर हनुमान चौक एक शाहूनगर कुंभारगल्ली दोन बावन झोपडपट्टी दोन शिंदे कॉलनी दोन आर्यंत कॉलनी एक दत्त कॉलनी चार तसेच संभाजीपूर शून्य उदगाव शून्य चिंचवाड चार चिपरी एक कोंडीगिरी शून्य रुग्ण आढळले आहेत असंही डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सांगितले सध्या जयसिंगपुरात ॲक्टिव्ह रुग्ण एकशे अठ्ठावन्न असून त्यापैकी त्रेसष्ट रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पंच्याण्णव ग्रह विलगीकरणात आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा